नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण बघतो की खूप व्यक्तींच्या देवघरात एक तांब्याचा तांब्या पाण्याने भरून ठेवलेला असतो. असा तांब्या का ठेवत असतील असे आपल्याला नेहमी वाटते. जर असा पाण्याने भरलेला तांब्या आपणही आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो व घरात सुख व समृद्धीचे आगमन होते. काही व्यक्ती आपल्या घरात आनंद, सुख व समाधान यावे यासाठी भगवंताची पूजा करतात. काही व्यक्ती आपल्या मनातील इच्छा म्हणजेच मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून भगवंताला पूजतात. तर काही व्यक्ती भगवंतावरील श्रद्धाभावामुळे भगवंताची पूजा करतात. ज्याची त्याची पूजेची कारणे वेगवेगळी असतात, परंतु आपण लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल की भाव कोणताही असो पण प्रत्येकाच्या देवघरात एक तांब्या भरून पाणी ठेवलेलेच असते. तुम्हाला माहीत आहे का की असे का करतात व त्याच्यामागे कोणते कारण आहे? देवघरात पाणी भरून ठेवलेला तांब्या आपल्या जीवनातील वास्तुदोष दुरुस्त करतो आणि आपल्या परिवारात आनंद व सुखसमृद्धी आणतो. तर तुम्हीही तुमच्या देवघरात एक पाण्याचा तांब्या भरून जरूर ठेवा. आज मी तुम्हाला काही वास्तू टिप्स सांगते, ज्यांचे पालन केल्याने तुम्हाला सुखाची व आनंदाची प्राप्ती होईल व तुमचे जीवन सुख व समाधानाने भरून जाईल. देवघरात रोज देवपूजेसाठी तांब्याचा तांब्या वापरावा व देवांना प्रसन्न करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या देवघरात जरूर भरून ठेवावा. असे मानले जाते की यामुळे तुमच्या घरात जो काही वास्तुदोष असेल तो निघून जाईल. घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी नेहमी गाईसाठी काढून ठेवावी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढून ठेवावी व ती त्यांना लगेचच खाऊ घालावी. यामुळे आपले सर्व दोष निघून जातात. देवघरात नेहमी पाण्याने भरलेले एक छोटेसे भांडे ठेवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर ते पाणी घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे. असे केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो, ती फुले वाळली की लगेच त्यांना पाण्यात प्रवाहित करावे. वाळलेली फुले घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आपल्यावर त्या ऊर्जेचा प्रभाव पडतो. म्हणून वाळलेली फुले लगेचच वाहत्या पाण्यात सोडावीत, म्हणजे त्याबरोबर नकारात्मकताही निघून जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.